नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर के पाटील एज्युकेशनल काउंटर चॅनलवर आपलं परत एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर जवळजवळ 115 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण ग्रामर तुम्ही शिकू शकता। जे मुलं नवीनच व्हिडिओ बघतायत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करायचं, सबस्क्राइब याच्यासाठी करायचं की तुम्हाला सर्व बेसिक नॉलेज ग्रामरचं त्या ठिकाणी पाहता येईल आणि एक एक कन्सेप्ट जी आहे आपली ती आपल्याला या चॅनलवर खूप चांगल्या पद्धतीने बायलिंगवलमध्ये म्हणजे इंग्लिश इंटू मराठी ह्या दोन भाषांमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही वन बाय वन एक एक व्हिडिओ बघायचा की जेणेकरून तुम्हाला ग्रामर खूप चांगल्या पद्धतीने सिरियली जर व्हिडिओ बघितले तर समजेल। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फ्रेज शिकणार आहोत, म्हणजे इफ अनलेसच्या जागेवर इफ नॉट कसा वापरायचा किंवा इफ नॉट असला तर अनलेस कशा पद्धतीने रिप्लेस करायचं। म्हणजे कुठल्याही एक्झाममध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स नावाचा एक प्रकार येतो आणि त्याच्याच एक भागामध्ये मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर अनेक प्रकारचे कंजंक्शन फ्रेजेस आपण शिकून घेतल्यात। तर आज आपण एक नवीन फ्रेज शिकणार आहोत किंवा नवीन वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स शिकणार आहोत। याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की अनलेस इज यूज इनस्टेड ऑफ इफ नॉट, इफ नॉट जर आलं तर त्याच्या जागेवर अनलेस कशा पद्धतीने वापरला जातो, त्याच्या बाबतीतचे काय रूल्स आहेत, काय मिस्टेक होऊ शकतात मुलांकडून, ते आपण आज सर्व या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेणार आहे। चला तर मग आपण आजचा हा व्हिडिओ बघूया आणि एक चांगली फ्रेज किंवा अनलेसच्या इफ नॉटच्या जागेवर अनलेस कशा पद्धतीने वापरलं जातं ते समजून घेऊया। लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, यूज ऑफ अनलेस इनस्टेड ऑफ इफ नॉट, म्हणजे अनलेसच्या इफ नॉटच्या जागेवर अनलेस कसा वापरायचा। दोन रूल्स खूप या ठिकाणी मी लिहिले आहेत ते तुम्हाला समजून सांगतो। द सेंटेन्स स्टार्ट्स विथ ओके, तर एस पाहिजे। द सेंटेन्स स्टार्ट्स विथ इफ और अनलेस इज कॉल्ड सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ कंडिशन्स। ज्यावेळेस इंग्रजीमध्ये इफने किंवा अनलेस सेंटेन्स सुरू होतं त्यावेळेस आजपासून सर्वांनी लक्षात ठेवा, इट इज द सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ कंडिशन्स। ओके, सेकंड, वेन वी यूज अनलेस इन सेंटेन्सेस रिमूव नॉट, जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्समध्ये अनलेस वापरतं तर त्या वाक्यामधला कुठलाही निगेटिव्ह वर्ड जो असेल तो काढून टाकायचा। मी फक्त नॉट लिहिला आहे, मग तो डू नॉट येऊ शकतो, डज नॉट येऊ शकतो, डिड नॉट येऊ शकतो, इज नॉट येऊ शकतो, ॲम नॉट येऊ शकतो, किंवा कुठल्याही प्रकारचा वर्ब नंतर इंट्रोगेटिव्ह वर्ब नंतर नॉट आला तर तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, किंवा टू बीच्या फॉर्म नंतर वर्ब नंतर जर नॉट आला तर तो रिमूव्ह करायचा आहे। म्हणून मी इथं लिहिलं की रिमूव्ह द नॉट, नॉट काढायचा आहे, कारण इफ नॉट आणि अनलेस हॅव द सेम निगेटिव्ह मिनिंग, दोघांचा सारखाच अर्थ आहे, बॉथ हॅव द सेम मिनिंग। ओके, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे डू नॉट, डज नॉट, डीड नॉट। ज्यावेळेस आपण डू नॉट करणार, डज नॉट करणार आणि डीड नॉट करणार तर त्यावेळेस काय चेंजेस होतात हे मी तुम्हाला वाक्यांमधून समजून सांगणार आहे आणि खरी मिस्टेक इथं होते। बघूया मग एक एक एक्झाम्पल्स आपण वन बाय वन समजून घेऊया आणि काय मिस्टेक होऊ शकतात किंवा काय काळजी आपण घ्यायला पाहिजे ते आपण समजून घेऊ। पहिलं वाक्य, इफ हिज हॉर्स डज नॉट रन फास्ट ही विल नॉट विन द रेस। जर त्याचा हॉर्स जोरात धावू शकत नसेल तर ही विल नॉट विन द रेस, तो रेस जिंकू शकत नाही। आता या ठिकाणी जे इफ क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ इफ, याचा टेन्स जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी डज नॉट आहे। मग ज्यावेळेस वाक्यामध्ये डज नॉट येतं तर आपल्याला माहिती आहे की ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतं आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतं ही ती पहिली गोष्ट झाली। आणि दुसरी गोष्ट झाली की त्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो, तृतीय पुरुषी एकवचनी नाम आपण त्याला म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर। मग याच्यामध्ये ही येऊ शकतो, इट येऊ शकतो, सी येऊ शकते किंवा कुठल्याही सिंगल पर्सनचं नेम येऊ शकतं, दॅट इज कॉल्ड थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स, आणि त्याच वेळेस डज नॉट वापरला जातो। आणि मग अशा सेंटेन्समध्ये जर आपल्याला अनलेस वापरायचं आहे तर सर्वात पहिला बदल करायचा की इफ रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागेवर अनलेस लिहायचा। बघा मी लिहिलेलं आहे, ओके, पहिला चेंज लक्षात आला, इफची जागा कोणी घेतली, अनलेस। त्याच्यानंतर वाक्याचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये काय बदल करायचा नाही, म्हणून मी लिहिला हिज हॉर्स, पुढे बदल झाला, बघा डज नॉट बी रिमूव्ह केला पण या ठिकाणी जे रन्स जे क्रियापद होतं त्याला एस लावला। आता काही मुलं म्हणतील सर एस का लावला, तर थर्ड पर्सन सिंग्युलर जर प्रोनाऊन आलं, पर्सनल प्रोनाऊन आलं, तर त्यावेळेस आपण क्रियापदाला सिम्पल प्रेझेंटमध्ये एस किंवा ईएस लावतो। हा नियम आपण टेन्स शिकताना मी तुम्हाला शिकवला आहे, या चॅनलवर तुम्ही टेन्स बघितलं त्यावेळेस तुम्हाला हा नियम क्लिअर होईल। म्हणून मी एस लावला
आणि मग इथं एग्जाम मध्ये मिस्टेक होते मुलांकडून, डज नॉट कळला तर इथं एस किंवा ई एस लावायचं राहून जातं आणि घाई गडबडीत आपण ती मिस्टेक करतो, मग ग्रामरचे आपले मार्क्स जातात. तर तसं व्हायला नको, म्हणून अनलेस हिज हॉर्स रन फास्ट ही विल नॉट विन द रेस, पुढे वाक्यामध्ये काही बदल केलेला नाही. पहिली चूक मी तुम्हाला सांगितली की या ठिकाणी होऊ शकते, म्हणून इथं काळजी घ्या, अंडरलाईन केलेले आहे. सेकंड सेंटेन्स, इफ दे डू नॉट स्टडी हार्ड दे विल नॉट गेट गुड मार्क्स इन अँड एक्झाम. दुसरं वाक्य अजून युनिक आहे, वाक्याचा सब्जेक्ट बघा आहे बसणे आहे आणि पुढे डू नॉट वापरलेला आहे. डू नॉट ज्या वेळेस वापरतो आपण वाक्यामध्ये येतो डू नॉट, म्हणजे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन डू नंतर नॉट येतो, तर ते हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच आहे, पण करता मात्र याचा अनेक वचने आहे. मग ज्या वेळेस करते अनेक वचने असतात, सब्जेक्ट प्ल्युरल असतात, त्यावेळेस आपण डू नॉट वापरतो वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी. मग याच्यामध्ये अनलेस पहिला बदल केला मी, इफच्या जागेवर अनलेस वापरला, सब्जेक्ट जसाच तसा लिहिला, इथं डू नॉट केला, फक्त स्टडी राहिला. ओके, मग मी स्टडी लिहिला, एस ई एस लागणार नाही कारण थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन नाही आहे, म्हणून पुढच्या वाक्यात काय बदल नाही. बघा, अनलेस दे स्टडी हार्ड दे विल नॉट गेट गुड रँक इन अँड एक्झाम. ओके, लक्षात आलं, पहिल्यामध्ये डज नॉट होता, दुसऱ्यामध्ये डीड नॉट होता. आता तिसरं वाक्य अजून काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या. इफ ही डीड नॉट बाय अ लॅपटॉप ही वुड नॉट डू ऑनलाईन वर्क, तर तो ऑनलाईन वर्क करू शकत नाही, कंडिशन आहे जर त्यांना लॅपटॉप बाय केला नाही, बाय म्हणजे खरेदी करेल. आता या ठिकाणी सर्वात मोठ्या गडबडी या वाक्यामध्ये होतात की जेव्हा आपण वाक्यामधून डीड नॉट काढतो तर त्यावेळेस हा जो सेंटेन्स आहे हा सिम्पल पास्टमध्ये आहे. ज्या ज्या वेळेस आपण सिम्पल पास्टमध्ये वाक्य निगेटिव्ह करतो त्यावेळेस आपण डीड नॉट वापरतो. आलं लक्षात, म्हणून डीड नॉट आहे. मग जर अनलेस वापरला तर या बाय जे क्रियापद आहे, मुख्य क्रियापद मेन वर्ब, याचा आपल्याला वर्ब पास्ट टेन्स फॉर्म वापरावा लागतो. बघा बदल, इफच्या जागेवर अनलेस लिहिला, त्याच्यानंतर ही सब्जेक्ट जसाच तसा आहे आणि बायचा भूतकाळ बॉट. काही मुलं म्हणतील सर बॉट कुठून आला, तर डीड नॉट काढल्यानंतर टेन्स शो करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचा पास्ट टेन्स वापरावा लागतो. ही गोष्ट सर्वात लक्षात ठेवा, खऱ्या मिस्टेक्स इथं आणि इथं होतात. आलं लक्षात, काही मुलं डीड नॉट काढतात पण बाय जसंच तसं लिहिणार किंवा क्रियापदाचं रूप तसंच तसं लिहिणार, तसं नाही, तर ते आपल्याला पास्ट टेन्स करावा लागतो. अनलेस ही बॉट अ लॅपटॉप ही वुड नॉट डू ऑनलाईन वर्क. ओके, पुढचं वाक्य बघा, अजून स्पेशल आहे. इफ कपिल हॅड नॉट हेल्प मी आय वुड हॅव बीन इन ट्रबल. हॅड नॉट आहे, मग हॅड नॉट आला तर फक्त नॉट काढावं लागेल. इफच्या जागेवर अनलेस लिहिला बघा, त्याच्यानंतर कपिल लिहिला, नंतर हॅड नॉट लिहिला. आलं लक्षात, सॉरी हॅड लिहिला आणि हेल्प मी जसंच तसं लिहिलं, आय वुड हॅव बीन इन ट्रबल. म्हणजे थोडक्यात काय झालं की इथं तीन गोष्टी मी तुमच्या क्लिअर केल्या. सिम्पल प्रेझेंट आला तर काय करायचं, सिम्पल प्रेझेंटमध्ये डू नॉट आला तर काय, डज नॉट आला तर काय बदल होतो, डू नॉट आला तर काय बदल होतो, डीड नॉट आला तर काय बदल होतो, आणि हॅड नॉट आला तर काय बदल होतो. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे, या सर्व वाक्यांच्या सुरुवातीला इफ क्लॉज मी घेतलेलं आहे, पण कधी कधी असं पण होऊ शकतं इफ क्लॉज वाक्याच्या मध्ये पण येऊ शकतो, मग त्यावेळेस काय चेंजेस होतात ते अजून आपण एक्झाम्पल्समधून समजून घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर उर्वरित जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण समजून घेऊ. व्हरायटी आहे या एक्झाम्पल्समध्ये, अगोदरचे आपण एक्झाम्पल्स बघितले त्याच्या सुरुवातीला इफ सबॉर्डिनेट क्लॉज होतो. आता काही सेंटेन्समध्ये मध्ये आहे, काहींच्या सुरुवातीला आहे, काही सेंटेन्समध्ये टू बीचे फॉर्म नंतर नॉट आहे, ते कशा पद्धतीने चेंज होतात ते पण आपण समजून घेऊया. बघा, पहिलं सेंटेन्स आहे, यू विल बी फॅट इफ यू डोंट स्टॉप ओव्हर इटिंग. आता या ठिकाणी जे क्लॉज आहे त्याचा टेन्स ओळखायचा. बघा, इथं डोंट म्हणजे डू नॉट आहे. आलं लक्षात, म्हणजे याचा अर्थ असं झाला की आपल्याला फक्त नॉट डू नॉट काढावं लागेल आणि स्टॉप जे आहे ते ॲज इट इज ठेवावं लागेल. पहिला बदल, यू विल बी फॅट अनलेस. बघा, इफच्या जागेवर काय लिहिला मी, अनलेस, त्याच्यानंतर सब्जेक्ट यू, त्याच्यानंतर स्टॉप. ओके, म्हणजे या ठिकाणी डू नॉट जो आहे तो रिमूव्ह झाला. हा बदल सर्वांनी लक्षात ठेवा, म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉज ऑफ इफ सुरुवातीला आला काय मध्ये आलं काय, बदल जे आहे ते ॲज इट इज होणार. अंडरस्टँड? पुढचं, ही ओंट, ओंट म्हणजे विल नॉट, ही ओंट कम इफ सी डज नॉट गेट कूल डाऊन. आता या ठिकाणी डज नॉट आहे, लगेच आपण अलर्ट व्हायचं की डज नॉट आपण रिमूव्ह केल्यानंतर क्रियापदाला एस किंवा ई एस लागते. इथं तरी मिस्टेक होते. पहिला बदल आपण चेक करूया, ही ओंट कम अनलेस. बघा, इफच्या जागेवर अनलेस, त्याच्यानंतर सब्जेक्ट सी,
त्याच्यानंतर गेट्सला एस लागला का तर डज नॉट रिमूव्ह केला म्हणून टेन्स शो करण्यासाठी आपल्याला तिथं क्रियापदाला एस सी एस लावा लागेल किंवा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून एस सी एस लावा लागेल पहिला बदल म्हणजे अनलेस सुरुवातीला आलं काय मध्ये आलं काय बदल मात्र आपले सेम टू आहे पुढच्या वाक्यामध्ये काय बदल नाही पुढे इफ ही वॉज नॉट व्हेरी इल ही वॉजंट व्हेरी इल ही वुड बी ॲट वर्क आता या ठिकाणी टू बी चा फॉर्म नंतर नॉट आलाय मग फक्त नॉट काढावं लागेल बघा अनलेस पहिला बदल अनलेस ही वॉज व्हेरी इल ओके म्हणजे टू बी चा फॉर्म आला तर फक्त नॉट रिमूव्ह करायचा अनलेस ही वॉज व्हेरी इल ही वुड बी ॲट वर्क ओके पुढे ही वुड नॉट हॅव फोन हर इफ ही हॅड नॉट इन्सिस्टेड आता या ठिकाणी इफ आहे पहिलं वाक्य बघा ही वुड नॉट हॅव फोन ओके फोन हर पाहिजे इथं ओके इथं हर पाहिजे अनलेस पहिला पदा झाला अनलेस यू हॅड इन्सिस्टेड म्हणजे फक्त नॉट या ठिकाणी रिमूव्ह झाला बाकीचं वाक्य जसंच तसं आहे पुढचं इफ सी हॅड नॉट गिवन देम मनी दे वुड हॅव शॉट हर ओके बदल झाला पहिला इफच्या जागेवर अनलेस सब्जेक्ट ॲज इट इज आहे हॅड नंतरचा फक्त नॉट मी काढला आणि हॅड गिवन झालं पुढे वाक्यामध्ये काही बदल नाही म्हणजे जे जे चेंजेस होत आहेत ते मुद्दामवर मी फोकस करतोय म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने इफ नॉटच्या जागेवर अनलेस टाका की हे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजल्यानंतर आपल्याला दुसऱ्याला ते शिकवता येईल या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा सर्व भाग तुम्हाला समजेल ओके पुढचं आहे यू विल बी फील अनइझी इफ यू डोंट वेअर अ कोट ओके आता डोंट आला म्हणजे सिम्पल प्रेझेंट आहे यू विल फील व्हेरी अनइझी पहिला बदल झाला अनलेस इफच्या जागेवर नंतर सब्जेक्ट यू आणि इथं वेअर आला डोंट गेला वेअर अ कोट ओके शेवटचं वाक्य बघूया I'll arrive at 10 a.m. if there isn't a traffic. Isn't म्हणजे is not. मग फक्त आपल्याला is लिहावं लागेल not काढावं लागेल. I will arrive at 10 a.m. unless there is a traffic. बदल लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय झालं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही if not च्या जागेवर unless कसं वापरायचं आणि जर रिवर्स आलं की if not unless दिलेला असेल if not वापरायचं असेल तर हेच बदल आपण करायचे म्हणजे तुम्हाला दोघं पद्धतीचे वाक्य शिकता येते सर्वांनी चॅनल एज्युकेशनल काउंटर हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा ज्यांना संपूर्ण इंग्रजी ग्रामर शिकायचं आहे त्यांनी एज्युकेशनल काउंटर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पाठवा थँक्यू व्हेरी मच